ना मैदा ना खवा यातलं काही न वापरता आज आपण मस्त असे रसरशीत अप्रतिम चवीचे असे हे गुलाबजामून बनवतो आहे. मैदा न वापरता आज आपण हे गुलाबजामून गहू पिठापासून बनवतो आहे. इथे आपण पाहताय किती मस्त असे ज्युसी झालेले आहेत, पाक यामध्ये आतपर्यंत गेलेला आहे, छान मुरलेले आहेत. तुम्ही जर याआधी कधी गहू पिठाचे गुलाबजामून बनवले नसतील तर एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाक बनवून घ्यायचं आहे. इथे मी 2 वाटी साखर घेते आहे. यासाठी आपल्याला कुठल्याही मेजरमेंट स्पूनची किंवा मेजरमेंट कपची अजिबात गरज नाही आहे. घरातल्या कुठल्याही एका वाटीच्या प्रमाणाने तुम्ही सगळं साहित्य घेऊ शकता. 2 कप साखरेमध्ये आपल्याला 2 कप पाणी घालायचं आहे. 2 वेलची घालायची आहेत. वेलची पूड असेल तर ती देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. गॅसची फ्लेम आपल्याला हाय हीटवरती ठेवायची आहे आणि ही साखर यामध्ये विरघळवून घ्यायची आहे. याचा आपल्याला एकतारी पाक वगैरे बनवायचा नाही आहे. अगदी थोडंसं चिकटसर असं झालं की मग लगेच याचा आपल्याला गॅस बंद करायचा आहे. लगेच हे तयार होतं, खूप जास्त वेळ ठेवायची गरज नाही आहे. 2 ते 3 मिनिटे हे सतत ढवळल्यानंतर चेक करून बघायचं. हे आता थोडंसं चिकट असं झालं आहे. आता मी याचा गॅस बंद करते आहे आणि हे आता बाजूला ठेवते आहे. गुलाबजामून बनवण्यासाठी इथे मी 1 कप गहू पीठ घेतलं आहे. गहू पिठाऐवजी तुम्ही मैदा देखील वापरू शकता. यामध्ये 1 कप मिल्क पावडर घालायची आहे. पोह्याचा चमचा असतो त्या चमच्याने आपल्याला अगदी 1/2 चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा घालायचा आहे. 2 छोटे चमचे तूप घालायचं आहे. तूप घातल्यानंतर हे सगळं आपल्याला व्यवस्थित छान असं चोळून घ्यायचं आहे. यामध्ये आपण सोडा घातला आहे तो सगळीकडे व्यवस्थित लागला गेला पाहिजे आणि तूप देखील आहे. छान असं हातावरती चोळून चोळून हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये दूध घालून याची आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. सुरुवातीला एकदम दूध न घालता अगदी थोडं थोडं दूध घालायचं आणि हे मळून घ्यायचं आहे. छान सॉफ्ट असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला. जास्ती घट्ट मळलं किंवा खूप जास्ती कडक मळलं तर त्या गुलाबजामूनला क्रॅक्स जातात, त्यामुळे जेवढं शक्य असेल तेवढं सॉफ्ट आणि मऊ अशी ही कणिक मळून घ्यायची आपल्याला. बाहेरून आपण जे गुलाबजामूनचं प्रिमिक्स आणून गुलाबजामून बनवतो त्यामध्ये खूप प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात आणि शिवाय मैदा असतो. त्यापेक्षा घरच्या घरी हे गहू पिठाचे गुलाबजामून तुम्ही नक्की बनवून बघा. हा मी इथे गोळा मळून घेतला आहे. आता 5 मिनिटे भिजण्यासाठी मी बाजूला ठेवते आहे. हे भिजतं आहे तोपर्यंत गुलाबजामून तळण्यासाठी एका पॅनमध्ये मी तेल गरम व्हायला ठेवते आहे. पॅन आपल्याला शक्यतो पसरटा असा घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये एकसारखे असे गुलाबजामून व्यवस्थित तळले जातात. हे मिश्रण 5 मिनिटे भिजलं आहे आणि भिजल्यानंतर अजून हे थोडंसं कठीण झालं आहे, त्यामुळे यामध्ये मी थोडंसं दूध घालून हे अजून आपल्याला एकदम सॉफ्ट असं करून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं दूध घालत लागेल तसं दूध घालून हे मळून घ्यायचं आहे. बऱ्याचदा गुलाबजाम खायची इच्छा होते पण घरी खवा शिल्लक नसतो म्हणून आपण गुलाबजाम बनवत नाही. मग बाहेरून विकत आणण्यापेक्षा बिना खव्याचे असे अप्रतिम गुलाबजाम आता तुम्ही केव्हाही बनवू शकता. ही मी इथे आता कणिक मळून घेतली आहे. याचा आपल्याला आता छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. इथे मी याला लांबट शेप देते आहे. गुलाबजाम बनवण्यासाठी जो आपण गोळा घेतलेला आहे तो हातावरती अशा पद्धतीने थोडासा मळून घ्यायचा आहे म्हणजे ते पीठ छान सॉफ्ट होतं आणि गुलाबजाम देखील मस्त असे होतात. त्याला क्रॅक जात नाही, व्यवस्थित तळले जातात आणि पाक देखील आतपर्यंत व्यवस्थित असा मुरतो. अशा पद्धतीने हे हातावरती मळून घेतल्यानंतर याला मी लांबट असा शेप देऊन घेते. तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता किंवा छोट्या गोल शेपमध्ये देखील याचे गोळे बनवू शकता. इथे मी हे बनवून घेतलेलं आहे. याच पद्धतीने बाकीच्या सगळ्या पिठाचे मी इथे बनवून घेत आहेत गुलाबजाम. एवढ्या साईजमध्ये मी मोठ्या साईजमध्ये बनवले. या एवढ्या साईजमध्ये जवळपास 12 ते 13 एवढ्या मिश्रणाचे हे गुलाबजामून बनवून तयार होतात. गुलाबजामून तळण्यासाठी तेल मीडियम गरम असलं पाहिजे.
तेल मीडियम गरम झालं की यामध्ये आपल्याला हे गुलाबजामुन सोडून घ्यायचे आहेत, या पॅनमध्ये बसतील तेवढे, आणि लो टू मीडियम हीटवरतीच हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. जर हाय हीट ठेवलीत तर वरून लाल होतील पण आतून तसेच कच्चे राहतील. मस्त असे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. याला चमच्याने सतत आपल्याला हे असं ढवळत राहायचं आहे, म्हणजे ते सगळ्या बाजूनी एकसारख्या एकाच रंगामध्ये व्यवस्थित असे तळले जातात. अगदी लो टू मीडियम हीटवरती मी इथे हे गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत. सुरुवातीलाच आपण पाक बनवून बाजूला ठेवलेला आहे, तो पाक आता पूर्ण थंड झाला आहे, त्यामुळे तो थोडासा गरम करून घ्यायचा आहे. एका बाजूला मी पाक गरम करून घेतलेला आहे आणि हे गुलाबजाम तळून झाल्या गरम गुलाबजाम गरम पाकामध्ये आपल्याला लगेचच घालून घ्यायचे आहेत. हे गुलाबजामुन गरम पाकामध्ये घातल्यामुळे त्यामध्ये पाक लगेच मुरला जातो, छान रसरशीत असे हे गुलाबजाम तयार होतात. या बाऊलमध्ये मी पाक आणि गुलाबजाम काढून घेतलेले आहेत, यामध्येच आता मी हे मुरण्यासाठी बाजूला ठेवणार आहे. तर हे गुलाबजामुन मुरायला थोडासा वेळ लागतो, 6 ते 7 तास किंवा रात्रभर हे आपल्याला गुलाबजामुन मुरण्यासाठी झाकून बाजूला ठेवायचे आहेत. हे गुलाबजामुन मी रात्रभर मुरण्यासाठी बाजूला ठेवले होते. इथे आपण पाहताय दुसऱ्या दिवशी सकाळी यातला पाक पूर्ण सोक झाला आहे, खूप कमी झाला आहे पाक यामधला, आणि गुलाबजामुन छान असे मुरले गेलेत. एक मी तुम्हाला कट करून दाखवते. हे गुलाबजामुन मुरण्यासाठीच थोडेसे पेशन्स ठेवावे लागतात, पण हे गुलाबजामुन बनवण्याची जी पद्धत आहे ती एकदम झटपट आहे आणि घरीच असलेल्या साहित्यात बनून तयार होते. बऱ्याचदा गुलाबजामुनमध्ये व्यवस्थित पाक मुरला जात नाही, त्यामुळे अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तर हा जो पाक आहे तो थोडासा गरम करून घ्यायचा, म्हणजे गुलाबजाम सहितच ते भांडं गॅसवरती ठेवायचं आणि अगदी थोडंसं गरम झालं की बाजूला ठेवायचं आणि थोडा वेळ अजून मुरून द्यायचा. फक्त 1 ते 2 मिनिटे गॅसवरती ठेवायचं आहे, जास्त वेळ ठेवलं तर ते गुलाबजाम त्यामध्येच फुटून जातील, अजिबात ते व्यवस्थित होणार नाही. 1 मिनिट गॅसवरती ठेवून पाक गरम झाल्यानंतर लगेचच आपल्याला ते बाजूला ठेवायचं आणि झाकून 1 तासभर अजून मुरून द्यायचं. कसे वाटले तुम्हाला गव्हाच्या पिठाचे गुलाबजामुन मला नक्की कमेंट करून सांगा. आणि यामध्ये मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्या पद्धतीने तुम्ही हे गव्हाच्या पिठाचे गुलाबजामुन आजच बनवून बघा. अशाच अजून नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला देखील नक्की फॉलो करा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.